सोहळानंदाचा गजरविठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कवठळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. आमचा शिक्षक या महाराष्ट्रातला कुणीतरी पुढे आला, तसाच एखादा रिटायर्ड शिक्षक आपल्या राजकारणाचा अंदाजसुद्धा करण्यासाठी येईल असं मला तरी वाटतं. यानंतर ज्यांना आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी आलात असे माननीय श्री पंजाबराव जिडकसाहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. कर्तृत्वाच्या पावलांनी गाठली शिखरी यशाची आपण सारी, कर्तृत्वाच्या पावलांनी गाठली आपण यशाची शिखरे सारी, तुमच्या प्रेरणेचे बोल ऐकण्यासाठी आसुसली मंडळी सारी, तुमच्या प्रेरणेचे बोल ऐकण्यासाठी आसुसली मंडळी सारी. माननीय पंजाबराव जिडकसाहेब. कवठळ या ठिकाणी इथं आयोजित केला आणि या सप्त्यानिमित्त मला इथं संपूर्ण गावकऱ्यांनी इथं बोलविलं, माझा सन्मान केला, सत्कार केला आणि सत्कार केला त्याबद्दल मी प्रथम संपूर्ण गावकऱ्यांना आणि सगळ्या गावातील आयोजक मंडळींना धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे आज मला इथं या कानिफनाथ महाराज यांच्या पावनभूमीमध्ये मला येण्याची इथं संधी लाभली आणि मी इथं आलो आणि मला देखील दर्शन झालं. खरंच मी भाग्यवान मी समजतो आणि मी आता इथं तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे हवामानाबद्दल. ती सर्वांनी फायद्याची आहे, ती सगळ्यांनी ऐकून घ्यावी. तर आधी हवामानाचा अंदाज सांगायचा का तुम्हाला? पाऊस पाहिजे का तुम्हाला? पाहिजे म्हणले तर लगेच सांगतो येणार असला. तर उद्या दिनांक 17 नोव्हेंबर 2018, 19, 20, 21, 22, 23, 24 राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. तरी उद्या परवा ह्या 3 दिवसात तुमच्या भागात देखील पाऊस येणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण ज्यांची सुडी उघडी असेल त्यांनी आपण आपली सुडी झाकून ठेवावी, ज्यांची मका उघडी असेल त्यांनी मका देखील झाकून ठेवावी. तसेच आपल्या शेतीचे आपल्या पिकाचे होणारे नुकसान टाळावे, कारण की एका पाठोमाग 2 असे चक्रीवादळ तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जवळपास 25 तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्यामध्ये तुमचा देखील एक दोन दिवस तुमचा नंबर आहे, म्हणून सगळ्यांनी याची काळजी घ्यावी. व तसेच हा झाला आजचा हवामान अंदाज. तर परत विषयाकडे वेळ वळूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर व्यक्ती, आदरणीय राहुलजी बोंद्रे साहेब व इथं जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, माझे शिक्षक वर्ग, तसेच या गावचे प्रथम नागरिक, महिला बांधव, प्रतिष्ठित व्यक्ती, प्रतिष्ठित शेतकरी, आजूबाजूच्या गावून आलेले संपूर्ण शेतकरी, तसेच गावातील वयोवृद्ध लहान थोर सगळ्यांना मी नमस्कार करून आणि इथं असलेले हबप महाराज मंडळी या सगळ्यांना मी नमस्कार करून माझ्या माहितीला सुरुवात करतो. तर सुरुवातीला आधी माझं नाव सांगतो. माझं नाव आहे पंजाब उत्तमराव डग. काय झालं बऱ्याच जणाला असं वाटायचं, एखादी पंजाबची संस्था आहे आणि ती महाराष्ट्रातील लोकांना अंदाज देते. तसं काही नाही, मी एक मराठवाड्यातील परभण जिल्ह्यातील गुगळी धामणगावचा एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि मी जिल्हा परिषद शाळव अंशकालीन शिक्षक म्हणून काम करतो. एक तुम्हाला सांगू इच्छितो, एक साधा शिक्षक संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला हवामान अंदाज देतं आणि शेतकऱ्यांचं नुकसान वाचितं, इतकी शिक्षकामध्ये धमक आहे, म्हणून हे तुम्हाला इथं सांगू इच्छितो. हे करत असताना काय झालं की या माझ्या शेतकऱ्यांची शेती निसर्गावर आधारित होती, हवामान आधारित होती, बदलत्या वातावरणावर आधारित होती. पण काय झालं की आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान, आपले शेतकरी काय करायचे, बियाणे आणायचे, खतं आणायचे, पेरणी करायचे, मेहनत करायचे,
पण शेतकऱ्यांच्या हातात हा निसर्ग नव्हता. इथून पुढं हे निसर्गाचा अंदाज देणारं कोणी नव्हतं. मग या विषयाकडं मी कसं वळालो ते तुम्हाला इथं सविस्तर सांगतो. तर सुरुवातीला आधी विषयाकडे परत वळूया. तर मला असं वाटतं आहे या देवानं प्रती निर्माण केली, मग देवाला वाटलं असेल माझ्याप्रमाणे या प्रतीची काळजी कोण घेईल, मग त्यासाठी बळीराजाची उत्पत्ती झाली. आणि मग नंतर कोणताही शेवटी बळीराजाची उत्पत्ती झाली, शेतकरी राजाची उत्पत्ती झाली, आणि शेवटी शेतकरी राजा आहे आणि राजात राहतो. तर भारत हा कृषीप्रधान देश आहे असं सगळेच म्हणतात, पण भारत हा कृषीप्रधान देश आहेच आणि या अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. पण 80% लोक शेती करतात आणि 50% लोकांची शेती कोरडवाई आहे आणि 30% लोकांची शेती बागायती आहे. पण 50% लोकांच्या शेतीमध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस अशी पिके घेतली जातात. जर पावसानं 10 दिवस उशीर केला तर फक्त नुकसान माझ्या शेतकऱ्यांचं होतं. अशा परिस्थितीमध्ये नुकसान जरी झालं तरी शेतकरी आपण आपली शेती करणं, उपजीविका करणं, जीवन जगणं हे मात्र चालूच असतं. म्हणून हे चालू ठेवतो. पण काय झालं, या शेतकऱ्याची परिस्थिती कशी झाली की अशा परिस्थितीमध्ये गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये या देशातील सगळ्या कंपन्या बंद झाल्या, बंद करण्यात आल्या. परंतु एकमेव अशी कंपनी होती, माझ्या शेतकऱ्यांची कंपनी, माझ्या बळीराजाची कंपनी आणि माझ्या काळ्या आईच्या लेकराच्या मुलाची कंपनी, ती मात्र बंद झाली नाही. आणि सगळ्याला जगवण्याचं काम कोणी केलं तर फक्त शेतकऱ्यांनी केलं. तर हे करत असताना काय झालं की लॉकडाऊन लागलं होतं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जितके शहरं होते, तुमचं बुलढाणा असो किंवा आमचं परभणी असो की नांदेड असो का औरंगाबाद जिल्हा असो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये शहर बंद, बस बंद, दुकान बंद, रेल्वे बंद, सगळ्या काही गोष्टी बंद होत्या. फक्त चालू होतं आपलं, शेतकऱ्याची कामं मात्र रुकली नाही. कारण की काय झालं की सगळ्यांना, ज्या शहरवासियांना जर अन्नधान्य कोणी पुरवलं, आपल्या शेतकऱ्यांनी पुरवलं. भाजीपाला कोणी पुरवला, शेतकऱ्यांनी पुरवला. दर शहरातल्या लोकांना दूध कोणी पुरवलं तर शहरातल्या आपल्या शेतकऱ्यांनी पुरवलं. म्हणजे इतके शेतकऱ्याच्या कंपनीमध्ये चालत ताकद आहे. भविष्यामध्ये आणखीन संकट येतील, फक्त 2च कंपन्या चालू राहतील, एक माझी शेतकऱ्याची कंपनी, दुसरं मेडिकल आणि दवाखाने. आणि सगळ्यांना तारण्याचं काम कोण करेल तर फक्त शेतकरीच करेल. म्हणून म्हणतो शेवटी शेतकरी राजा आहे आणि राजाच राहणार. काय झालं की एप्रिलपासून मी एक सांगतो की मी एप्रिलपासून मी माझ्या त्या आमच्या मित्राच्या गाडीमध्ये फिरत आहे. जवळपास 1.5 वर्ष झालं त्या गाडीमध्ये बसलेलं आहे. 1.5 वर्षामध्ये 1.25 लाख किलोमीटर गाडी फिरली ती आमची. 1.5 वर्षात इतकं गाडीमध्ये फिरत आहे. मी रात्री जवळजवळ सोलापूरच्या जवळपास होतो, तिथं त्या कर्नाटक बॉर्डरच्या तिथं होतो. तिथून रात्री घरी 3:30 वाजता घरी आलो आणि 1 तासच झोप घेतली. 4:30 उठलो, मिसेसनं पोळ्या केल्या आणि लगेच दिल्या आणि लगेच मी गंगापूरला गेलो. गंगापूरून तसं जळगावकर तिकडे प्रोग्राम होता, तिथला अटेंड केला आणि तसं ते करीत लगेच इथपर्यंत आलो. आता घरी जायला परत 3:30 वाजतात आणि लगेच उद्या सकाळी 2 तास झोप घ्यायची, लगेच गाडीत बसायचं की दुसऱ्या गावाला जायचं. कारण की ही जी धडपड करतो फक्त शेतकऱ्यासाठीच करतो. काय झालं, लॉकडाऊन होतं आणि माझल गावला काय झालं, एके ठिकाणी लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे एकूणएकाला आपले पाहुणे रावणे सुद्धा आपले घरचे देखील एकूणएकाच्या जवळ देखील येत नव्हते. अशा काळामध्ये काय झालं, तर सुरुवात जर कोणी केली असं तर एप्रिलमध्ये सुरुवातीला मी प्रोग्राम घ्यायला सुरुवात केली आणि घेतल्याच्या नंतर लगेच EBP TVवाल्याने माझी बातमी दिली. ते आमचा प्रोग्राम झाला होता माजलगावला आणि लगेच त्यांनी दिली की या पंजाब डकनं इतके माणसं गोळा केली गावातले की या गावातले कोरोनाला विसरले की काय, असं त्यांनी टायटल दिलं होतं. अशी बातमीसुद्धा आमच्या माजलगावची दिली होती. तर मी त्यांना म्हटलं की आता इथून पुढं कोरोना गेला आणि सगळ्याला एकत्र आणण्याचं काम केलं कोणी केलं तर मी करत आहे. म्हणून म्हणतो की आता भविष्यामध्ये कोणतं जरी संकट आलं, अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कवठळ, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.